नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे क्लासेस क्लासेसमध्ये जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला लिहायला वाचायला अगदी सोप्या मराठी भाषेतून व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मी म्हणणार नाही की तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा ओके जस्ट वॉच द फुल व्हिडिओज फुल लेक्चर्स आणि जर तुम्हाला असं वाटते की येस इट इज रिअली यूजफुल तर मात्र तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका ओके okay. सो so, आजचा लेक्चरचा विषय काय आहे तर आपण एखाद्याला जर आपल्याला रिक्वेस्ट करायची असेल तर आपण ती कशा पद्धतीने करू शकतो ओके okay. जसं की तुम्ही समजा एखाद्या बसमध्ये आहात आणि तुम्ही एखाद्या को पॅसेंजर तुमचा असेल सहप्रवासी त्याला म्हणताय की खिडकी बंद कर ओके okay. सो so, तुम्ही म्हणू शकता की शट द विंडो पण फक्त असं म्हणणं की शट द विंडो थोडंसं रूड वाटतं किंवा ते ऐकायला चांगलं वाटत नाही सो so, या रिक्वेस्ट मध्ये तुम्ही पोलाइटनेस आणू शकता का नम्रपणा आणू शकता का तर यस हा नम्रपणा आणू शकता तुम्ही काही मॉडल ऑक्झेलरीज वापरू ओके okay. सो so, तुम्ही कोणकोणते कौन मॉडल ऑक्झेलरीज वापरू शकता सो so, सी आणि त्याची मिनिंग्स काय होऊ शकतील बघा इकडे सो so, तुम्हाला कॅन विल कुड किंवा ऊन ह्या पैकी एकाने सुरुवात करून तुम्हाला नम्रता देता येईल तुम्हाला जी रिक्वेस्ट करायची असेल त्याच्या अगोदर ओके okay. पण अर्थात प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे अर्थ वेगळा म्हणजे तर नम्रपणा वेगळा आहे जसं की कैन कॅनने जर तुम्ही त्या समोरच्याला विचारताय की कॅन यू प्लीज सो so, तुम्ही पाठांतर करायचे कैन कॅन यू प्लीज हा प्लीज जो वर्ड आहे ना तुम्ही म्हणून वापरलाच पाहिजे का न असं काही नाही आहे पण प्लीज हा शब्द नम्रता दाखवतो ओके कॅन यू शट द विंडो असंही म्हणू शकता तुम्ही पण कॅन यू प्लीज शट द विंडो हा नम्रपणाचा भाव देतो ओके सो तुम्ही प्लीज वापरू शकता पण एक लक्षात घ्या कॅनने तुम्ही कुठे रिक्वेस्ट करू शकता तर तुम्ही जिथे इनफॉर्मल म्हणजे तुम्ही मित्रांशी बोलताय तुम्ही जनरल कोणाशी तरी एक सहज आपले परिचित व्यक्तीशी बोलताय तर तुम्ही कॅन ने रिक्वेस्ट करू शकता ओके जसं की मराठीमध्ये याचा अर्थ होईल की तुम्ही खिडकी किंवा खिडकी बंद करू शकता का ओके सो हे ऐकायला थोडंसं म्हणजे रूढ वाटतं किंवा तुम्ही एखाद्याला कॅन यू सीट हिअर कॅन यू होल्ड माय पर्स असं म्हणणं इतकंसं चांगलं वाटत नाही ओके सो फॉर्मली तुमच्या मित्रांच्यामध्ये तुम्ही कॅन यू ने रिक्वेस्ट करू शकता ओके समजा तुम्ही मित्राला सांगताय माझ्यासाठी पाणी आण तर तुम्ही म्हणू शकता कॅन यू प्लीज ब्रिंग मी अ वॉटर ओके किंवा मित्राला तुम्ही फॉर्म भरायला सांगताय एखादा है ना फॉर्म भरण्याला फिल द फॉर्म पण कॅन यू प्लीज फिल दिस फॉर्म मित्राला तुम्ही असं म्हणू शकता ओके okay. पण जर तुम्ही फॉर्मरली कुठे हॉस्पिटलमध्ये आहात किंवा तुम्ही एखाद्या अपरिचित व्यक्तीशी बोलताय आणि त्याला जर तुम्हाला रिक्वेस्ट करायची असेल तर तुम्ही विल ह्या ऑक्झलरी वर्बचा वापर करा जसं सेम वाक्य होईल विल यू प्लीज शट द विंडो ओके मीनिंग तोच आहे की तुम्ही कराल का खिडकी बंद कराल का असं विचारणं तर इथे तुम्ही एक प्रकारे कॅन यू प्लीज म्हणजे तुम्ही खिडकी बंद करू शकता का म्हणजे तुम्हाला जमेल का असं विचारताय इथे आपण रिक्वेस्ट करतोय कराल का सो so, जेव्हा तुम्हाला कोणाला रिक्वेस्ट करायची आहे इथून तुम्ही विल यू प्लीज ने रिक्वेस्ट करा ओके okay. जसं की विल यू प्लीज शट अप युअर माउथ विल यू प्लीज ओपन द शॉप फॉर फ्यू मिनिट्स बरोबर सो जी क्रिया तुम्हाला काय म्हणायचं असेल विल यू प्लीज टेक मी ऑर गिव्ह मी युअर मोबाईल मला तुमचा मोबाईल द्याल का सो जी काही तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे विल यू ने करू शकता ओके आय एम शुअर तुम्ही रिक्वेस्ट करणार पण आहात आणि एक रिक्वेस्ट तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहिणार पण आहात ओके आय एम शुअर मी अगदी व्हिडिओच्या मध्यातचही सांगतो आहे कारण तुमच्या ते डोक्यात राहील तुम्ही एखादं वाक्य फ्रेम कराल आणि कमेंट्समध्ये ते नक्की लिहाल ओके आणि मला आवडेल जर तुम्ही एखादी सुंदर कमेंट्स केलीत अशा शब्दांनी जिथे तुमचं इमॅजिनेशन मला बघायला मिळेल आता राहिली गोष्ट कुट अँड उठ कधी यूज करू शकतो सो लक्षात घ्या विल हा एक जनरल रिक्वेस्ट आहे ओके पण रिक्वेस्ट आपण रिक्वेस्ट करतो आणि एक आपण म्हणतो ना कळकळीची विनंती ही माझी कळकळीची विनंती आहे असं आपण मराठीमध्ये म्हणतो इंग्रजीमध्ये कळकळीची विनंती जर तुम्हाला करायची असेल नम्रपणे मी म्हणजे विथ हार्ट तुम्हाला विनंती करतोय असा जर भाव तुम्हाला द्यायचा असेल ना तुमच्या रिक्वेस्टमध्ये तर तुम्ही विलच्या ऐवजी कुड किंवा ओड वापरू शकता जसं की कुड यू प्लीज शट द विंडो किंवा ओड यू प्लीज शट द विंडो हे ऐकायला किंवा समोरच्याला वाटेल तुम्ही खूप नम्रपणे किंवा तुम्ही समोरच्याने खूप कळकळीने विनंती करतो आहे ओके जेव्हा तुम्हाला खूप गरज आहे एखाद्या गोष्टीची तेव्हा तुम्ही म्हणू शकता कुजू प्लीज हेल्प मी यू प्लीज हेल्प मी सो ही नम्रपणे केलेली विनंती आहे आता तुम्ही म्हणणार सर कुड अँड वूडमध्ये काय विशेष फरक आहे का, का? तर नाही कूड अँड वूड तुम्ही अल्टरनेटली किंवा तुम्ही इंटरचेंजेबल तुम्ही वापरू शकता एकमेकांना ऐवजी ऊड किंवा ऐवजी कुड असं तुम्ही वापरू शकता आय एम शुअर sure की इथून तुम्हाला जर कोणाला रिक्वेस्ट करायची असेल काही सांगायचं असेल ओके okay. सो so, तुम्ही कॅन यू विल यू कुड यू किंवा ओड यू ह्या चौघांचा वापर करून तुम्ही एखादी रिक्वेस्ट बनवणार आहात करणार आहात आणि आत्तापर्यंत तुम्ही एखादं वाक्य फ्रेमसुद्धा केला असेल बरोबर आणि ते वाक्याची कमेंट्समध्ये ते वाक्य तुम्ही डेफिनेटली लिहायचं okay. आहे ओके सिम्पल आहे तुम्ही एखादी ऍक्शन कुठली तुम्हाला जी येते ती घ्या जसं कट तुम्हाला हवं ती याच्यातली रिक्वेस्ट घ्या क्रुज यू प्लीज ओके कट डिज ओके जर तुम्हाला कुठली रिक्वेस्ट मला करायची असेल तर बघूया तुमच्यातले किती जण ते रिक्वेस्ट मला करू शकतायत मग ते शिकवण्याबद्दल असेल काही घेण्याबद्दल असेल काही सांगण्याबद्दल असेल ओके आई okay. एम शुअर sure तुम्ही ही रिक्वेस्ट डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये मला करून दाखवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे